नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी रव्याचे मोदक करणार आहे, तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. इथं मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे 1 वाटी, रवा घेतलेला आहे 1 वाटी, गूळ घेतलेला आहे 1/2 वाटी आणि वेलची घेतलेली आहे. त्याच्यात रवा टाकून घेते. मीठ टाकते थोडंसं, तूप टाकते. तूप हे गरम केलेलं आहे, 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आता हे मी चमच्यानंच मिक्स करून घेते. पाणी टाकते आता थोडंसं, थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला. घट्ट मळून घ्यायचा आहे रवा. असं आपल्याला घट्ट मळून घ्यायचा आहे रवा. आता मी हे आपल्याला असं 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे, तोपर्यंत आपण सारण करून घेऊ. 5 मिनिट झालेले आहे, पाक खूप छान झालेलं आहे. रव्याचं पीठ एकदम नरमगार. आता मी हे बाजूला करून ठेवते. कढई गरम झालेली आहे, तूप टाकते 1 चम्मच. किसून घेतलेलं खोबरं टाकते. छान भाजून घेऊ आता मी याला 5 मिनिट. आपण छान हे भाजून घेतलेलं आहे. आता मी गूळ टाकते याच्यात. आता हे आपलं छान सारण भाजून घ्यायचं आहे. वेलची टाकते. छान आता हे मिक्स करून घेऊ. मोदकाचं सारण झालेलं आहे तयार. मी काढून घेते आता हे प्लेटमध्ये. मोदकाचं सारण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे, थंड झालेलं आहे आता सारण. रवा बी छान मुरलेला आहे आता पा. आता मी छोटे छोटे हे लाटून घेते. लाटून घेतले तरी चालते, नाही तर हातानं बी करू शकता तुम्ही. मी हातानंच करून घेते. आता हे सारण भरते मी याच्यात. अशा कळ्या करून घ्यायच्या आहे. असेच मी सगळे मोदक करून घेईल आता. इथे मी सगळे मोदक करून घेतलेले आहे. आता मी पाणी ठेवते उकडण्यासाठी. पाणी टाकते.
दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता हे चाळणी ठेवते मी याच्यावर. थोडंसं तेल लावून घेते वरून. मोदक ठेवू दे. आता हे डबा ठेवते मी याच्यावर झाकून. 15 ते 20 मिनिट आपण मोदक छान उकळून घेऊ. 15 ते 20 मिनिट झालेले आहे. आता मी हे डबा काढून घेते. डबा आपल्याला असा काढायचा आहे. पहा पहा, खूप छान झालेले आहे आपले मोदक. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. मोदक आता झालेले आहे तयार. प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे मी. पहा, आपल्याला असं तूप टाकायचं आहे या मोदकावर. पहा, रव्याचे उकडीचे मोदक झालेले आहे तयार. आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.